नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट हवी असेल तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये हा एक फोटो आजच लावावा तुमच्या घरात हा एक फोटो नसेल तर आजच लावा घराच्या भरभराटीसाठी हा फोटो अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो जसं आपण धनसंपदा सुख समृद्धीसाठी लक्ष्मी मातीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवतो धनधान्य अन्नासाठी अन्न ठेवतो तसाच हा एक फोटो आहे जो आपण आपल्या घरात ठेवायला पाहिजे या फोटोने घरात सुखसमृद्धी येते भरभराट येते पैशाची कमी राहत नाही पैसा पाण्यासारखा वाहत नाही खर्च कमी होतात सेविंग होते आणि पैसा यायला लागतो नाहीतर बऱ्याचशा वेळेस पैसा येत तर नाही पण पैसा जातो आलेला पैसा सुद्धा जातो नवनवीन खर्च निर्माण होतात आणि मग तिकडे तो पैसा निघून जातो पण आपल्याला पैसा जमवायचा असतो तो पैसा जमत नाही मग अशा वेळेस हा फोटो लावून आपण पैसा जमवायला सुरुवात करावी पैसा टिकतो खर्च कमी होतो सुख समृद्धी राहते आणि घरात भरभराट येते आता हा फोटो कोणता आहे तर हा फोटो आहे कुबेर देवाचा फोटो हो छोटासा फोटो घेतला तरी चालेल एक अगदी छोटासा फोटो घेतला तरी चालेल तुम्हाला फक्त कुबेर देवाचा फोटो घ्यायचा आहे तो कुबेर देवाचा फोटो घेतल्यानंतर तुम्ही तो हॉलमध्ये लावू शकतात उत्तर दिशेच्या भिंतीवर लावायचा कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा धनाची दिशा मांडली जाते तुम्ही उत्तर दिशाची भिंतीवर तो कुबेराचा फोटो लावू शकतात एक हार लावावा आणि दररोज अगरबत्ती ओवाळावी हे करू शकतात आणि दुसरा आहे देवघरातच ठेवावा इतर देवांप्रमाणे तो फोटो ठेवावा आणि त्या फोटोचे पूजन करावे आता दोन पद्धतीने तो फोटो लावता येतो एकतर देवघरातच ठेवायचा किंवा मग उत्तर दिशेच्या भिंतीवर लावायचा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करायचं तसा तुम्ही फोटो लावायचा आणि दररोज त्या फोटोचे पूजन करायचे एवढं छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे श्री स्वामी समर्थ